फुंडे येथील राज्य शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरिवाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीचा कार्यक्रम रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ज्युनियर कॉलेजसाठी 40 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तसेच 10वी आणि 12वी परीक्षांमध्ये प्रथम 3 क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा NMMS परीक्षेत तसेच इन्स्पायर अवॉर्ड शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समिती सदस्य भावनाताई घाणेकर, न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गुंड, श्री पाटील, PI श्री पोफळे, विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमॅन कृष्णाजी कडू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PG पवार, विद्यालयाचे प्राचार्य MG म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य MG म्हात्रे यांनी प्रास्ताविकेतून विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख सर्वच मान्यवरांसमोर सादर केला. तसेच विद्यालयासाठी सामाजिक योगदान आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मिळालेल्या देणगीसाठी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले. तसेच विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमॅन कृष्णाजी कडू यांनी विद्यालयाच्या विकासात श्री रामशेठ ठाकूर यांचे असलेले योगदान सांगत ज्युनियर कॉलेजच्या नूतन इमारतीसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सहकार्य करावे असे विनंती केली. त्या क्षणी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाच्या नूतन इमारतीसाठी 40 लाख रुपये देणगी जाहीर केली. त्याबद्दल संपूर्ण विद्यालयाच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानण्यात आले. माझी अपेक्षा आहे, शेण माझं वय 75 वर्ष आज आहे, किती वर्ष जगणार आहे मी आता. माझी इच्छा आहे जिवंत आशेपत एखादी बिल्डिंग झाली, थोडाच मी समय मिळाला एकदम सुखशीन तयार होईल. पण इच्छा माझी आहे आणि ती इच्छा तुम्ही नक्की पूर्ण करा, माझा विश्वास आहे. मनापासून प्रेम करतो, एकमेव मी कुणाचं बोललो, कुणाचं रामशेठ जिथे मी कृष्णा करतो. रामशेठचा माणूस म्हणून प्रसिद्ध दोन्ही तालुक्यात मी आज आहे. यांच्या माध्यमातून आणखी एक विधायक गोष्ट मी केली, नेराची 6 महिन्याची आयटीआय होती, नेरा इथं 6 महिन्याची आयटीआय होती, 17 मुलं त्या ठिकाणी आयटीआय करून बसली. खरी शेटच्याकडे त्यांना घेऊन गेलो खाजा असताना त्या 17 मुलांना जेएनपीटीमध्ये समाज करून घेतली शेटच्या माध्यमातून. ताई एवढी विधायक कामं केली, करतायत तोड नाही. माझी अपेक्षा आहे शेटने याकडे लक्ष द्यावं. हा उरण तालुक्यातला एक नामांकित हायस्कूल आहे, बाजूला शिनेरला अनुदान विद्यापीठकडे भरपूर मिळतोय, पण इथे 1 रुपया ना आम्ही जेव्हा चालवतो सगळा कारभार तो फीजवर चालवतो आम्ही. मुलांची 11वीची प्रवेश फी घेतो, त्याच्यावर सगळं चालवतो आम्ही. 10वीपर्यंत 1 रुपया फी घेत नाही मुलांकडनं, का सध्या स्पर्धा आहे, व्यवस्थित शिक्षण झालं पाहिजे. त्याकरता मी तुम्हाला विनंती करतो, शेठ या तुमच्या कार्यकर्त्याचं पण एक एवढीच तुम्ही मान्य कराल म्हणजे मी मोकळा होईन. कारण मला असं वाटतंय ही पूर्णच माझी बाब झाली की मी सुखांना बसायला तयार होईल. पण आता देव ज्ञानाने मला मुलांची पूर्ण व्यथा पूर्ण करीन, तेव्हाच मला देववरती नेईल. मी आजारी आहे, विचार करा, ओपन सर्जी होऊन 21 वर्ष झाली. ओपन सर्जी होऊन 21 वर्ष झाली तर आई तसंच आहे, एकच आहे सच्चा रामशेठपण इमान मीच राहा, बेमुरागाचं नाही. कधी मी फोन करतो त्यांना फक्त, लोक घाबरतात, मी कधीच घाबरत नाही. ते बोलतात तू फोन बोलत जा, इथं 2 तास 3 तास थांबून येऊ नको, तू नेहमी मला सांगतात आलक्षात का. तेव्हा मी त्यांचा आदर करतो. एकमेव मला एक दुसरा कोण माहिती नाही, फक्त माझा एकच नेता रामशेठ ठाकूर. तर माझी एवढी विनंती मान्य करावा, एक विनंती करतो, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
म्हणजे सातारचं कर्मवीर समाधीला तुम्ही गेलात, अण्णांच्या त्या समाधीला किंवा पुतळ्याला नमस्कार केलात, तर नक्कीच तुम्हाला धन्य झाल्यासारखे वाटेल. काय वाटेल? धन्य झाल्यासारखे. आपल्या महाराष्ट्रातले बरेचसे वारकरी जे आहेत दरवर्षी पंढरीला जातात, आळंदीला जातात विठ्ठलाच्या दर्शनाला, त्यांना काय म्हणतो आपण? वारकरी. कोण आहेत वारकरी? तिकडे जातात. का जातात वारकरी? विठ्ठलावर त्यांची भक्ती आहे, श्रद्धा आहे, आणि म्हणून ते पंढरपूरला जातात. आम्ही दरवर्षी साताराला जातो, कारण आम्हाला काय झालं आहे, सातारा हीच आमची पंढरी. म्हणजे आमच्या दृष्टीनं सातारा ही आमची पंढरी आहे. जर आम्हाला सातवी आठवी नववी दहावीची शाळा आम्हाला गव्हाणला आणली नसती, किंवा इथल्या त्यावेळचे जे लोक आहेत यांच्याकरता फुंड्याला शाळा आणली नसती, तर आमचं हायस्कूलचं शिक्षण झालं नसतं. हायस्कूल नसलं म्हणजे कॉलेजचा प्रश्नच येत नव्हता. आणि मग रामशेठ ठाकूर मास्तर झाला नसता, रामशेठ ठाकूर उद्योजक झाला नसता, म्हणजे आता सगळ्यात ना फुंड्यावाले नवघरवाले पागोडवाले इथे मी किती फिरलो आहे, पायी चालत फिरलो आहे, सगळं कामधंदा करताना पण आणि शाळा याच्याकरतासुद्धा आम्ही आलो आहे यांच्याबरोबर. तर अशा पद्धतीनं कर्मवीर अण्णांची शाळा इथं आली म्हणून आम्ही शिकलो, शाळा शिकलो, साताऱ्याला कॉलेजला गेलो, हॉस्टेलला राहिलो. जसं अण्णांचं हॉस्टेल सातारा काढलं त्या हॉस्टेलचा अनुभव आम्ही पण घेतला. एकत्र कुठलंही जातीभेद नाही, एससी एसटी ओबीसी जनरल सगळे एका ह्याच्यामध्ये आम्ही खोलीत राहत होतो. आणि त्याच्यामुळं काय होतं, एक आपल्याला आपण सगळं भाऊ बहिणी आहोत, एकाच समाजाचे आहोत, हा आगरी तो कोळी तो कराडी किंवा आणखीन काय मराठा, हा भेदभाव तिथं विरून गेला. हॉस्टेलला आपण एकत्र राहिलो की तुम्हाला कल्पना आहे, रामशेठ म्हणजे तुम्हाला रामशेठ म्हणताय. अगदी सहजगत्या कृष्णाकडून सांगितलं आम्हाला एक बिल्डिंग बांधून द्या. बिल्डिंग सहज येते का? आता बिल्डिंग बांधायला किती पैसे लागतील अंदाज करा. लागतील की नाही? एक कोटी दोन कोटी जास्त लागतात. म्हणजे अशा पद्धतीने इतकी लागतात पण ते सहज बांधतात. रामशेठ तर फक्त 8 आणे दिवसाला मत्स्यावर काम करत होता. नंतर 1 रुपया मला रेल्वेचं काम, जे गव्हाण फाट्यावर उरणला रेल्वे आली ना तिथं रेल्वेच्या कामावर ते दगड बाहेर काढायला होतो, 1 रुपया हजेरी मिळत होती. तुम्हाला माहिती आहे मला इतकं तुम्ही अंदाज करू शकता की रामशेठनं 1 रुपया दिवसावर काम केलं असेल? शिवाजीनगर पाण्याचा अंडा डोक्यावर घेऊन राठभाऊ शेलगर जे आहे ना तिकडं पाण्याला जात होतो. आता सगळे गॅस नव्हते, स्टोव्ह पण नव्हता, त्यावेळेला लाकडं लागायची जाळाला, आणि त्यावेळेला ती लाकडं आणण्याकरता गव्हाण फाट्यावर जात होतो कोपर शिवाजीनगर तिथून. मी म्हणणार रामशेठ तर आता इतकी भारी गाडी वापरते आणि त्यांना तर त्यावेळेला असं काही केलं असेल? पण तने खावे लोखंडाचे तव ब्रह्मपदिनाचे, बरोबर आहे. प्रयत्न करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे. अण्णांनी ते केलं ना, श्रमदान, आपल्याला स्वावलंबी शिक्षण त्याच्यातून झालं. म्हणजे तुम्ही म्हणणार आम्ही अजून लहान आहोत, पण सवय लहानपणापासून ठेवा. स्वतःच्या कष्टानं जे काय आपल्याला आता असा एक सर्वांनी शेतात कामाला जा किंवा मजुरीने जा अशातला भाग नाही, पण जो पैसा आपले आई वडील आपल्याकरता खर्च करतात त्याचा योग्य वापर व्हायला पाहिजे. आणि ते आस्ते आस्ते पायरी पायरी करत जाऊन आपण पुढं जायला पाहिजेलं आहे. म्हणजे अण्णांनी ही संधी दिली, अण्णांनी शाळा काढल्या, शिकायची संधी दिली, आणि म्हणून रामशेठ शिकला किंवा या भागातले सगळे आपले कार्यकर्ते आहेत ते शिकलेले आहेत आणि पुढं आपण जाऊ शकलो. बोलण्यासारखं भरपूर आहे. अण्णांचं चरित्र जे आहे ते फार मोठं आहे. की स्त्रीच्या अश्रूंनी जसा रामायण घडवले, महाभारत घडवले, त्याचप्रमाणे एका स्त्रीच्या अश्रूंनी इतिहास निर्माण करता येतो. अश्रूंची किंमत काय असते ही त्यावेळी आपल्याला कळते. प्रसंग अगदी साधा सोपा होता. अण्णांचं लग्न झालेलं होतं, घरामध्ये पाहुणे आलेले होते, संध्याकाळचं जेवण वाढण्यात आलेलं होतं, पंगतीला अण्णाही बसले होते, अर्थात पुरुष मंडळी असते ती पहिल्यांदाच पंगतीला बसते. वहिनी आपल्या जेवण वाढत होत्या. त्याच वेळेला घरी आलेल्या पाहुण्यांनी सहज पायगौंडा पाटील यांना विचारलं की तुमचा मुलगा काय करतो? प्रत्येक बापाला जर बेकार मुलगा असेल तर प्रत्येक बाप असाच सांगतो, खातो पितो मौज मजा करतो, गावभर उनाडक्या करतो. त्याबरोबर अण्णांच्या वडिलांनीही तशी प्रतिक्रिया दिली.
पण आपल्या नवऱ्याचा आपल्यासमोर झालेला अपमान हा वहिनींना सहन झाला नाही आणि त्यामुळे त्यांचे डोळे लगेच अश्रूंनी भरून आले आणि अण्णांनाच भाजी किंवा आमटी वाढता वाढता त्यांच्या डोळ्यातील दोन अश्रू अण्णांच्या हातावर पडले. हे अण्णांनी पाहिलं आणि अण्णा भरलेल्या ताटावरून ताडकन उठले ते परत घरी परत न जाण्यासाठी. त्यांनी त्याच वेळेला निश्चय केला आता घरी परतायचं ते काहीतरी बनूनच. आणि मग अण्णा साताऱ्यामध्ये आले, थोडेसे वणवण भटकले, दोन चार ठिकाणी त्यांनी शिकवणी वगैरे सुरू केली. त्याच वेळेला अण्णा उगले ग्लास ब्रदर्समध्ये आणि किर्लोस्कर ब्रदर्समध्ये कंपनीमध्ये मार्केटिंगचे काम करू लागले. आता ही जी घटना आहे ही अण्णांच्या आयुष्याला कलाटणी देणारी म्हणेल, कारण यावेळेला मार्केटिंग करता करता अण्णा बहुजन लोकांच्या घरामध्ये जायचे, आपल्या मालाची प्रतवारी त्यांना समजून देता देता बहुजन समाजामधल्या मुलाबाळांची परिस्थिती ते न्याहाळत होते, पाहत होते, शिक्षण न घेता खितपत पडलेला समाज ते अनुभवत होते. मग मनामध्ये विचारांचा गुंता चालू असायचा की या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे, या लोकांना यातून आपण काहीतरी मुक्ती मिळेल असं तरी काही करायला पाहिजे. मग काय करणार? तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तेच आपल्याला यांना पाजावं लागेल. आणि मग अण्णांनी आपल्या बहुजन समाजासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1921. या संस्थेमध्ये बहुजन म्हणजे अगदी तळागाळातल्या समाजामध्ये ज्यांना आपण अस्पृश्य समजत होतो, ज्यांना आपल्या ज्यांची सावली आपल्या अंगावर पडली तरी आपल्याला तिटकारा वाटायचा, आणि अशा सगळ्या विद्यार्थ्यांना अण्णांनी जवळ केलं, शिक्षणाचा मूलमंत्र दिला. अण्णा हे बंडखोर वृत्तीचे होते, आपण वाचतो, पाहतो, ऐकतो, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या या मनामध्ये बंडखोरी निर्माण करण्याचं काम त्याच वेळेला भूमिगत नेते वारणेचा वाघ म्हणून समजले जात होते. सत्याप्पा भोसले हे भूमिगत होते. त्यावेळेला त्यांना पकडण्यासाठी सरकारनं मोठं इनाम लावलं होतं. अर्थात सत्याप्पा भोसले हे अण्णांचे पहिले गुरु म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं, अन्याय मोडून काढणं, अन्यायाला बिमोड करणं या सगळ्या शिकवणी सत्याप्पा भोसलेकडून अण्णांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. पण सत्याप्पा भोसले हे समाजसुधारक होते, पण समाज सुधारण्याची त्यांची पद्धत थोडीशी वेगळी होती. ते काय करायचे, त्या परिसरामध्ये वारणेच्या त्या दर्याखोऱ्यांमध्ये जे धनदांडगे आहेत, श्रीमंत लोक आहेत, गर्भश्रीमंत लोक आहेत, यांच्या घरी दरोडा टाकायचे, रात्रीच्या वेळेला संपत्ती गोळा करायचे. आणि त्या परिसरामध्ये बऱ्याच वेळेला त्यांनी पाहिलं होतं की कित्येक मुलींना हुंड्याबाई नवऱ्याने सोडून दिलं होतं, कित्येक स्त्रियांचा हुंडा न दिल्यामुळे छळ चालवला होता, गरिबीमुळे त्रस्त होत्या, काही मुले आपल्या आईवडिलांकडून काही आणू शकत नव्हत्या, त्या सहन त्रास सहन करत होत्या. अशा सगळ्यांचे संसार सुखी करण्याचा वासा जणू या सत्याप्पा भोसलेंनी घेतला होता.